नमस्कार, मी लीना भागवत. नाटुकला एंटरटेनमेंट चॅनलला आवर्जून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये कलावंतांशी संवाद. तर नागपूरमध्ये कालपासनं एक नाटक आलेलं आहे, ते नाटक म्हणजे आपल्या समोर आलेलं आहे, म्हणजे आमने सामने. आणि नाटकाचे नाव आमने सामनेच आहे. तर असं धमाल आणि कौटुंबिक विषयाला धरून असं हे नाटक आलेलं आहे, ते नाटक आमने सामने. आणि त्यातल्या अभिनेत्री आपल्यासोबत आहेत, आणि त्या म्हणजे लीना भागवत. नमस्कार. तर सर्वप्रथम नागपूरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालपासनं तुम्ही नागपूरमध्ये आहात, तर कसं वाटते नागपूर? खूपच छान वाटतं. एकतर नागपूरमध्ये यापूर्वी पण गोष्ट तशी गमतीची किंवा के दिलभी भरानेसारखी नाटकं झालेली आहेत आमची, त्यामुळे नागपूरचं ऑडियन्स आणि त्यांची आवड ह्याची कुठेतरी जाण आहे. आणि इथला प्रेक्षक इतका छान आहे, त्यांचा रिस्पॉन्स इतका सुंदर असतो आणि ते रिसीव्ह पण इतकं छान करतात की नागपूरमध्ये येऊन प्रयोग करायला नेहमीच आवडतं मला. नक्कीच. काय सांगाल या आमने सामने या नाटकाविषयी? नाटकाविषयी सांगायचं तर खरं तर 2019 आम्ही हे नाटक ओपन केलं, पण नंतर मात्र पॅन्डेमिकमुळे नाटक विश्वातच जरा खूपच खळबळ झाली होती, त्यामुळे अर्थातच आमचे प्रयोग थांबले. आणि त्यानंतर मात्र आता आमचं जे प्रयोग आफ्टर कोविड जे सुरू झालेत ते खरंच खूप छान आहेत, आणि लोक खूप सुंदर रीतीने त्या नाटकाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत मुंबईत, पुण्यात. मला तर असं वाटतं की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद ह्याही पलीकडे जाऊन नंतर आम्ही USला प्रयोग केले आहेत ह्याचे, ऑस्ट्रेलियाला प्रयोग केले आहेत, सिंगापूरला प्रयोग केले आहेत, आणि तिथल्याही ऑडियन्सने ह्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. कारण ह्या नाटकातून मांडले गेलेले मुद्दे हे कुठल्या एका वयाला किंवा कुठल्या एका विभागाला अनुसरून नाही आहेत, तर ते आपल्या प्रत्येकालाच आपण नेहमी समोरासमोर येणारे प्रश्न आहेत, नेहमीच समोरासमोर येणारे छोटे छोटे खटके आहेत, संसारात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्याला कुठलं वयाचं, सीमेचं किंवा असं काही बंधन नाही आहे, त्यामुळे हे नाटक सगळेच जण खूपच छान एन्जॉय करत असतात. नक्कीच. नाटक पाहताना असं जाणवलं की प्रेक्षकांना प्रश्न विचारले जातात, त्यावेळी उत्तरंही येतात, पण होऊ शकतं नागपूरचा प्रेक्षक वेगळं उत्तर येईल किंवा वेगळं प्रत्येक याच्यातलं. तर तेव्हा कसं काय होतं, म्हणजे त्यावेळेस रिप्लाय कसा आहे? एकतर या नाटकाचं विशेष असं आहे की एक चौथी भिंत बाजूला करून आम्ही डायरेक्ट प्रेक्षकांशी संवाद साधतो. आणि पण मी जसं मगाशी म्हटलं तसे ना, हे कुठल्या एका विभागाने किंवा एका वयाने विशिष्ट वर्गाने द्यायची उत्तरं नाही आहेत, ही नवरा बायकोने द्यायची उत्तरं आहेत. मग ते नवरा बायको नागपूरमधले असू देत, मुंबईतले असू देत, नाही तर USमधले असू देत, तू काय हो, तुमचा नवरा तुम्हाला घरी कामात मदत करतो का, ह्याचं उत्तर माफ करा पण सगळीकडे एकच असतं, नाही. त्यामुळे आम्हाला कधी असा प्रश्न पडत नाही की अरे बापरे आता हे काय बोलायचं, किंवा जेव्हा नवरा एखादा म्हणतो, बायको जेव्हा विचारते की तुम्ही माझ्यासाठी काय करता, त्याच्यानंतर नवरा म्हणतो आमच्या नाटकातलं काका तुझ्या साडीच्या निऱ्या मी नाही नीट करून देत, अर्धा अर्धा तास असं करत असतो. आता हा मुद्दा आहे, हा मुंबईतही असाच असतो, नागपुरातही नवऱ्याला विचारायला हेच काम असतं, आणि ऑस्ट्रेलियात किंवा USला पण हेच असतं, त्यामुळे कधी अशी अनपेक्षित उत्तरं येत नाहीत. पण शेवटी कसं की नाटक आहे, नाटकाचा प्रयोग आहे, त्यामुळे कधीतरी त्या गिव्ह अँड टेकमध्ये काहीतरी वेगळं होऊ शकतं, पण तीही प्रेक्षकांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते आणि मजा येते त्यांच्याबरोबर संवाद साधताना. आता जसं तुम्ही म्हटलं की निऱ्या वगैरे ठीक करून देतात हे करून, आणि मुळात म्हणजे या नाटकात जे तुमचे अभिनेते म्हणून तुमच्यासमोर आहे आमने सामने, ते सुद्धा तुमचे मिस्टर आहेत, पतिदेव आहेत, तर काय म्हणाल त्यांच्याविषयी रिअल लाईफमध्ये आणि स्क्रीनवर? खूप छान वाटतं, मंगेशबरोबर काम करत असताना खूप कम्फर्टेबल होऊन जाते मी, कारण हे नाटक खरं तर नीरज शिरवाईकरने डिरेक्ट केलेलं आहे, पण मंगेश स्वतः एक उत्तम दिग्दर्शक आहेत, त्यामुळे प्रयोगात दरम्यान जर काही टेक्निकल इश्यू झाले किंवा काही प्रॉब्लेम झाले तर डेफिनेटली मंगेश मदत करत असतात, की त्यामुळे आमची बेसिक केमिस्ट्री इतकी छान आहे की काम करताना ती वर्क होत असते. आणि मुळात
सतत मी दौऱ्यावर आहे, मी शूटिंग करते आहे, मी इकडे पळते आहे तिकडे पळते आहे, मंगेश ते बघत असतात माझी धावपळ. त्यामुळे घरी गेल्यानंतर मग मला एक जी कटकट असते की तू हे करलं नाही आहेस, तू ते केलं नाही आहेस, ते थोडं कमी होतं कारण ते माझी धावपळ बघत असतात. त्यामुळे एक फायदाही होतो. आणि दुसरं कधीकधी असं होतं की काहीतरी ॲडिशन सुचते, कधीतरी काहीतरी एक्स्ट्रा बोलावंसं वाटतं, पण तो सतत एक दिग्दर्शक जागा होतो आणि ते नाही नाही बोलायचं नाही 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 आहे ते आहे तसं करायला लावायचं. त्यामुळे ते नाटकात आहेत याची मजाही येते आणि अरे जरा वेगळा कोणतरी हिरो असता तर बरं झालं असतं असंही वाटतं. म्हणजे घरी गेल्यावर नाटकावर चर्चा होतात का? खूप होतात, खूप होतात. मला तर असं वाटतं की आम्ही बेसिक नाटकावरच बोलत असतो. आम्ही आयदर म्हणजे आम्ही दोघंही जेव्हा बोलत असतो तेव्हा ते नाटकावरच असतं, आणि जेव्हा ते नाटकावर नसतं तेव्हा फक्त मी बोलत असते आणि ते गप्प असतात. म्हणजे जी केमिस्ट्री आपण नाटकात पाहतोय ती घरीच राहते, घरी असते. अच्छा, तर यात दोन अजून नवीन कलावंत जे आहेत, रोहन गुजर आणि केतकी विलास, तर त्याबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगा? अप्रतिम काम करतात दोघंही. खरं तर रोहनचं पहिलंच नाटक आहे, पण तरीही त्या दोघांची एनर्जी लेवल इतकी कमाल आहे की कधीकधी आता नागपुरातच आमचे बॅक टू बॅक दोन दोन प्रयोग आहेत. म्हणजे खरं तर अकोल्याला एक प्रयोग केला, त्यानंतर दोन दोन असे आम्ही 3 दिवसात 5 प्रयोग केले. पण कुठेतरी आम्ही थकतो पण त्यांच्या एनर्जीने आम्हाला बळ मिळतं. इतकी त्यांची एनर्जी सुरेख आहे, त्यांना जाण आहे थिएटरची, थिएटरविषयी त्यांना कळवळ आहे. त्यामुळे ना इवन एक त्यांच्यातला गुण मला सतत जाणवतो, म्हणजे आज आमचे जवळजवळ 250 प्रयोग होत आले, रादर झाले, पण ना अजूनही त्यांना एखादी गोष्ट सांगितली की हे असं नाही, हे असं करून बघ, किंवा हे असं नाही, हे असं आहे, तर आहे ना ते करून बघायची तयारी आहे, रिहर्सलची तयारी आहे. कारण नाटक हे कधीच असं नाही की चला 5-6 प्रयोग झाले आता आम्हाला आलं, कारण प्रत्येक हा प्रयोग असतो, प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी वेगळं करावंसं वाटतं, काहीतरी वेगळं सुचत असतं, पण ते व्यवस्थित रिहर्स करून करणं हे फार गरजेचं असतं. आणि ते दोन्ही मुलांना जर आम्ही काही सांगितलं तर ते व्यवस्थित ऐकतात, करतात, आणि कामाच्या बाबतीत म्हणाल तर अप्रतिम काम करतात दोघे. नक्कीच. आता तुमचा प्रवास खूप मोठा प्रवास आहे, चित्रपट म्हणा, मालिका म्हणा आणि नाटक, तर यानंतर आणखी काय नवीन पाहायला मिळेल? नाटक तर अर्थातच काहीतरी नवीन करायचं आहे, बघू. पण आत्ता सध्या तरी आमने सामनेचे प्रयोग इतके सुंदर चाललेले आहेत, नागपूरमधला रिस्पॉन्स खूप छान आहे, त्यामुळे आम्ही आता लगेच नोव्हेंबरच्या 3rd आठवड्यात दिवाळीनंतर लगेच परत येतो आहोत नागपूरमध्ये, कारण प्रेक्षकांचा प्रतिसादच इतका सुंदर आहे की त्यांच्या आग्रहास्तव आम्ही परत काही प्रयोग नागपुरात करणार आहोत. त्यामुळे सध्या तरी आमने सामने हाच फोकस आहे. स्टार प्रवाहावरची मालिका चालू आहे, ठिपक्यांची रांगोळी, आणि बघू. पण नाटक तर करतच राहणार. आणि चित्रपट, एखादं उत्तम चित्रपट असेल, मला त्याचं कथानक आवडलं तर नक्कीच करेन. बरं, आता काळ बदलत चाललेला आहे, वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म आलेला आहे, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? उत्तम गोष्ट आहे. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावर ट्राय आउट करून बघतात, वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडले जातात. मला पर्सनली विचाराल तर माझं नाटक हे प्रेम आहे, त्यामुळे समोर कितीही वेगवेगळी माध्यमं आली तरी त्याच्यात काम करेन, काम करणार नाही असं माझं म्हणणं नाही आहे. पण मला वाटत नाही की ती सगळी माध्यमांचा नाटकावर काही परिणाम होईल. नाटक हे ऑलटुगेदर एक वेगळीच कला आहे, एक वेगळा बाज आहे. नाटक कला ही तशीच राहणार आहे, पण OTT माध्यम ही खूप छान आहे. नक्कीच. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नाटकाकरिता आणि तुम्हालासुद्धा. थँक्यू. आणि नोव्हेंबर महिन्यात नाटक येत्या पुन्हा, तुम्ही प्रेक्षकसुद्धा या आमने सामने, या नाटकाकरता आमने सामने, तर नोव्हेंबर महिन्यात नक्की या. थँक्यू.